आष्टी विधानसभेच्या जागेवरून सुरू असलेला वाटाघाटीचा तिढा सुटत नसेल तर माझी महायुतीच्या नेत्यांना विनंती आहे की घड्याळ नको कमळ नको, आम्ही तिघे म्हणजे सुरेश धस, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांना स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या. कुणाची किती ताकद आहे आणि कुणाची कितपत आहे हे निकालाच्या वेळेत कळेल, तसेच कोण किती पाण्यात आहे हेही दिसेल. त्यामुळे एकदा होऊन जाऊ द्या सुद्धा खेळ म्हणत धस यांनी गर्जना केली आहे. आष्टी येथील निवासस्थानी धस समर्थकांनी शुक्रवारी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. गुरुवारी काही बालिश लोकांनी सोशल मीडियावर मी निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर धस समर्थकांनी आज आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत घोषणाबाजी केली आहे. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड. राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरती तिने नगर पंचायती लढल्या. सभेला कोण कोण आणलं तुम्ही? त्यावेळी दाहिक मंत्री आणले, दानवे साहेब आणले, पाणी पुरवठा मंत्री आणले, लोणीकर साहेब ताईंना बी आणलं, राहुल नाही ते नंतर ते आला. आम्हाला काय परिस्थिती कळत नाही का? यंदा आमचं लई ओके चाललंय. कस ते मंगल कार्यालयाचे पैसे एक देते, जेवणाचा एक खर्च करते.